झाली आहे या प्रशासकीय इमारतीमध्ये काही दिवसापासून आपण जात आहे बसताय. वास्तू बदलली, नव्या वास्तूत गेलो की सगळा फरक पडतोय. म्हणजे मी सगळं जातं, माझी तीच अपेक्षा आहे की या वास्तूत गेल्यानंतर या वास्तूमध्ये बसणाराच दिशा बदलू नये, त्याची दशा बदलू नये. या वास्तूमध्ये बसून या बीड जिल्ह्याची विकासाची पूर्णपणाने दिशा बदलावी, विकास व्हावा एवढीच अपेक्षा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या वास्तूच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व अधिकाऱ्याकडून आणि आता विद्यमान ज्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य पदाधिकारी यांच्याकडून माझी एवढीच अपेक्षा, एक दिवस आपल्या बीड जिल्ह्याचं एक विकासाचं पॅटर्न म्हणून संबंध राज्य संबंध देश याचा गौरव केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्वजण एकत्रित काम करू याचं वचनही या निमित्तानं देतो आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान घेऊन आपण आज आलात, मला या गोष्टीचा आनंद आहे. मध्ये जिल्ह्यात आल्यावर आम्हाला कळायचं सत्तार साहेब आले, आम्हाला फोन करावा लागायचा सत्तार साहेब, काय साहेब स्वागत पाहते थे ना हमको पता चलता तो. त्यांच्याकडे आता ते म्हणते राज्यमंत्र्याचं काही नाही, आता ह्यांच्याकडे खाते हल्ला सुद्धा लक्षात राहिले नसतील एवढी खाते त्यांच्याकडे. सांगताना दोनच सांगते, महसूल आणि ग्रामविकास. इथे किती आहेत? महसूल आहे, बंदरे आहेत, खाद जमिनी आहे, विकास. बंदरे आल्यावर समंदर तर येईल. पण आपण शेजारी आहोत, राज्यमंत्री जरी असला तर देण्यासारखं तुम्हालाही भरपूर आहे. या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या योगदान आपलंही असावं सत्तार साहेब ही माझी अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्ही बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये नक्कीच योगदान या ठिकाणी करता. पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या मीटिंगमध्ये आपण पीक विमा कंपनीवरती FIR करण्याच्या बाबतीत सूचना केल्या, सगळ्या कंपन्या नाराज झाल्या, कुणीही दुसऱ्या वर्षी कंपनीनं टेंडर घ्यायला आल्या नाहीत. नव्यानं एक पॅटर्न तयार केलं, आज ते पॅटर्न आपलं राज्य सरकारही स्वीकारायला लागलंय. मध्य प्रदेशचं सरकार सुद्धा म्हणतंय की त्याच पॅटर्नने आम्हाला या ठिकाणी पीक विमा लागू करा. आपण आपल्या जिल्ह्याचे सुद्धा वेगळे पॅटर्न या ठिकाणी आणतो. म्हणून आपल्या बीड जिल्ह्याचा सुद्धा विकासाचा पॅटर्न नाही तर प्रत्येक वेळेस राजकारण हे असं ते तसं, ह्याच काय चाललंय त्याचं काय चाललंय. मध्ये आमच्यात आमचंच तुम्ही सगळं लावलं. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एक स्वतःचा प्रिव्हिलेज म्हणून या ठिकाणी जर प्रश्न मांडला तर ते ह्याच्या विरोधात त्याच्या विरोधात ठरविणार तुम्हीच, घेणं एक नाही घेणं दोन. म्हणून अपेक्षा एवढीच आहे की आमची तळमळ ही बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, मग कुणी यावं त्या विकासामध्ये आपला योग्य वाटा टाकावा, कुणीही वाट लावू नये एवढीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काहीच नाही. अर्थसंकल्प मांडला, अनेक जणांची नियमित कर्ज जे शेतकरी फेडतात तसे आपल्याकडे थोडस फार नाही, त्यांना आता 50,000 रुपये अनुदान देण्याच्या बाबतीत बजेट कधी होणार कधी होणार झालं, या बजेटमध्ये घोषणा झाली. पण सत्तार साहेब मधल्या काळात सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बीड जिल्ह्याला बसला. बीड जिल्ह्याचे जवळजवळ सर्व मंडळ 11, 11, 16, 16 अतिवृष्टीचे फटके बसले, शेतकरी उद्ध्वस्त झाला,
सरकार ने पैकेज जाहिर केलं 10,000 कोटी मधले 724 कोटी रुपये बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला या ठिकाणी आणले आणि 75% वाटप दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर आणले. या देशाच्या इतिहासात पीक विमा ज्यावेळेस पासून लागू झाला आहे इतिहासात कधी सोयाबीनच्या पिकाला नुकसान झालंय म्हणून ऍडव्हान्स 25% दादा तुम्ही पुढाकार यासाठी घेतला ऍडव्हान्स 25% रक्कम ही शेतकऱ्यांना उधारीवर केलं पाहिलं यायलंय बजेट यायलंय निर्बंध हटायला लागलेत असल्या निर्बंधाच्या काळात सुद्धा या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या कॉन्ट्रॅक्टरचे सुद्धा मी आज मनापासून आभार मानतो आणि कामही त्यांनी नक्कीच या ठिकाणी चांगलं केलेलं आहे. आता सुधारित मान्यता सुद्धा 35 कोटीची याच कामाला वेळ लागल्यामुळं 35 कोटी याला वेगळे मंजूर होणार आहे आणि उर्वरित 2 मजल्याला सुद्धा या ठिकाणी पैसे वेगळे मिळणार आहेत. जवळजवळ पंचायत समिती सर्व पंचायत समितीनं पूर्ण झाल्यातच जर पंचायत समितीच्या इमारती पूर्ण झाल्या जिल्हा प्रशासनाच्या इमारती पूर्ण झाल्या खऱ्या अर्थानं आज आता गाव स्वावलंबी आणि गावाचा विकास सर्वाधिक चांगला करणं ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे. शेवटी बीड जिल्ह्याचा विकास होणं बीड जिल्हा हा मागासलेपणा बीड जिल्हा हा मागासलेपणा नाव निघणं आणि बीड जिल्ह्यानं इतर जिल्ह्यात प्रगत जिल्ह्यासोबत प्रत्येक गोष्टीची बरोबरी करणं आणि त्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याचा विकास होणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. की रमलाच पण इथं अशी उदाहरणं आहेत दादांपासून आदरणीय प्रकाश दादा पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेत आणि राज्याच्या सर्वभौम सभागृहात संदीप भैया सभापती जिल्हा परिषदेचं सभागृह आणि राज्याच्या सर्वभौम सभागृहात बजरंग बाप्पा तुम्ही सरपंचापासून जिल्हा परिषदेच्या सर्वभौम सभागृहात कुठलं देशाच्या सर्वभौम सभागृहात गेला आणि आजही आमच्यासाठी तुम्ही जनतेतल्या मनातले खासदार आहेत एवढंच खायची नाही आणि माझं उदाहरण जर बघायचं झालं जिल्हा परिषद विधान परिषद वरून खाली आलोय वरच्या सभागृहातून खालच्या सभागृहात अपेक्षा एवढीच आहे की G+2 ह्या म्हणजे पूर्ण मंजुरी मिळाली नव्हती हा जो आपला नकाशा या नकाशा आपण जे फोटो पाहिला जिल्हा परिषदेचा त्या संबंध फोटोला पूर्वी मंजुरी नव्हती आता नव्यानं आपण याच्यावरती दुसऱ्या 2 मजल्याला सुद्धा मंजुरी घेतलीय आणि त्याला लागणाऱ्या पैशाची तरतूद सुद्धा या बजेटमध्ये आपण करतोय. इच्छा नक्कीच पूर्ण होईल पण काही इच्छा ना जिवंत असताना पूर्ण होत नाही. असे काही नेते ज्यांचा जिवंतपणी पुतळा झालाय असा त्यामुळे स्वाभाविक आहे काम करत असताना कामाच्या पाठीसाठी ना ती लागावी ही इच्छा असते आणि काम करून आपलं सर्वस्व ज्यावेळेस जात लोक आपण पंचतत्वात विलीन होतो तर आपलं काम जर कुणाच्या लक्षात राहिलं तर मात्र त्याचा नक्कीच पुतळा बसवला जातो त्याची आठवण म्हणून त्याची प्रेरणा. मला या गोष्टीचा आनंद आहे की जिल्हा परिषदेच्या इमारतीचं लोकार्पण मुश्रीफ साहेबांच्या हस्ते झालं छत्रपती संभाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या
परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुलेंच्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या आपल्या जिल्ह्याचे पहिले उपमुख्यमंत्री आदरणीय सुंदरराव सोळंके साहेबांच्या आणि ज्या काकूंनी हयात आपल्या या बीड जिल्ह्याची सेवा केली त्या काकूंच्या सुद्धा पुतळ्याचं आणि आता नवीन सूचना आपण केली आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळ्या सहित ही इमारत येणाऱ्या काळात आपल्याला शेवटी जाताना तरी कोणीही निवडून आपल्याला ज्या वेळेस निवडून येतो येणाऱ्या काळात जो कोण निवडून येईल माझ्या शुभेच्छा ज्यांची ज्यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करायची आणखीन इच्छा राहिली आहे अशा सगळ्यांना जिल्हा परिषदेत येण्यात पुन्हा येण्यात पुन्हा निवडून येण्यासाठी मी शुभेच्छा देतो. संदीप भाईने सांगितलं जिल्ह्यातली कुठलीही प्रशासकीय इमारत भैया तुमच्या प्रयत्नात राहणार नाही सर्व पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की आता जिल्हा अधिकाऱ्याचं नवीन कार्यालय सुद्धा नवीन प्रशासकीय जिल्ह्याची इमारत या ठिकाणी आपण त्याला मंजूर करतोय 200 खाटाचं जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटल मिळालं या बजेटमध्ये 200 खाटाचा अंबा तो पहिल्यांदा महिलांसाठी म्हणजे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी आहेत अशातला भाग नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा विकास कामं या ठिकाणी भरपूर झाले माझी जिल्हा परिषदेच्या एक दिवसाची टर्म राहिली तुम्ही असं समजू नका की आता सदस्य नाही सदस्याचा त्रास नाही सदस्याचं येणं जाणं नाही पण आणखीनही जिल्हा परिषद सदस्याचं टर्म उद्या संपली तरीही आमचे जिल्हा परिषदचे सदस्य आणि आमचे म्हणजे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेत येऊन तुम्हाला काम हे नक्कीच सांगणार जोपर्यंत निवडणुका होत नाहीत प्रशासक आलं तरी सदस्य आहेत टर्म संपली आता मेटे साहेबांच्या चार सदस्यांचं काय झालं माहित नाही मेटे साहेबांचा वेगळा पक्ष जरी असला पण जी गोष्ट तुम्हाला माहित नाही ती मला माहित आहे आमदार मात्र ते भाजपचे आहेत फॉर्म भरताना मी होतो म्हणून नाही तर फॉर्मवर लिहावा लागतो कुठल्या पक्षाचा नाना येतो हळू एक मिनिट हळू 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 जसं उपाध्यक्ष होताना बाप्पा सोबत होते मी अध्यक्ष होताना नव्हते म्हणून मी अध्यक्ष झालो नाही म्हणून म्हणतोय देव करतो ते भलं ही गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही आणि आजही सांगणार ना आपण बऱ्याच जणांनी ती ऐकली पण देव करतो ते भलं भैया तुमचं सुद्धा माझं सुद्धा माझं झाल्यामुळे संजय भाऊ तुमचं सुद्धा आणि मेटे साहेब तुम्ही यांना काकांना सभापती होऊ दिले नाही देव करतो ते भगत त्याच्यामुळं जे होतंय ते भल्यासाठीच देव करत आजच्या कार्यक्रमाला मेटे साहेब आले असं व्यासपीठ सहजासहजी बीड जिल्ह्यामध्ये कधी दिसलं निमंत्रण पत्रिका मात्र प्रोटोकॉल प्रमाणे अधिकारी पाळतात त्यांचं काय विचारायचं आम्ही जर सांगितलं एखाद्याचं नाव ऐकता हो तरी ते ऐकत नाहीत कारण हक्कभंग होतो पण
पण कधीतरी बीड जिल्ह्यामध्ये अशा विकासाच्या कामामध्ये सर्वांनी एकत्र येऊन एका व्यासपीठावर बसून आपल्या जिल्ह्याच्या विकासाची घडी बसवणं गरजेचं आहे, नाही खर? रेल्वे मंत्र्याचं उदाहरण दिलं, ते म्हणले सत्तार साहेब आमच्या जिल्ह्याला आता रेल्वे द्यायला सांगा, न करून आमच्या इथं आष्टीपर्यंत आली. आणि खात्री आहे सगळ्याच्या प्रयत्नानेही केंद्र सरकार जे जास्त प्रयत्न राखते त्याचे सगळं आपण लक्ष घ्या. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या तुमच्या जानी दोस्त को बताओ पण एकीकडे रेल्वेचा विषय होत असताना आपल्या बीड जिल्ह्याचे पांढरे रस्ते सुद्धा व्यवस्थित नव्हते. मला सांगायला आनंद वाटतो की 273 कोटी रुपये जिल्ह्याच्या पांढरे रस्त्यासाठी या सरकारने दिले, जे आघाडी सरकारचे आदरणीय दादांचे माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त